पुढची पिढी म्हणाल की माणिक कारखाना लुटत होते आणि भट्टीभट्टानं काय केलं नाही, हे पाप नको म्हणून या निवडणुकीला सामोरा जाय. 28 वर्ष ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना कुठल्याही कामगाराविना सभासदांची घरं माहीत असली पाहिजे. योग्य निदान, आधुनिक तंत्रज्ञान आणि आपुलकीची सेवा देणाऱ्या सूर्य हॉस्पिटल मध्ये आदित्य बिर्ला, SBI जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली, मणिपाल सिग्ना, मेडियासिस्ट, स्टार हेल्थ, परमाउंट हेल्थ सर्व्हिसेस या कंपन्यांचे हेल्थ इन्शुरन्स असतील तर तुम्ही घेऊ शकता कॅशलेस उपचार. अधिक माहितीसाठी आजच सूर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आज हा कारखाना टिकला तर उद्या भविष्य काळातल्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार आहे. कारखाना संपला तर शेतकऱ्याचे हाल या ठिकाणी होणार. आणि आता परिस्थिती तशीच आहे. 122 कोटीच कर्ज माडिक कंपनीनं केलेलं आहे. अजून 2-400 कोटी काढतील आणि परत स्वतःच विकत घेतील आणि मग कारखाना चांगल्या पद्धतीनं चालवायचं काम करतील. आज ज्या माडिक कंपनीच्या ताब्यात 28 वर्ष कारखाना आहे, आता ते सांगतायत की आम्ही कोजनरेशन करू, आम्ही इथेनॉल प्लांट टाकू, आम्ही अमक करू, आम्ही तमक करू. मला साधा प्रश्न आहे, बेडक्यामध्ये हे सगळं 15 वर्षापूर्वी केलं, इथं करायसाठी तुमचा हात कोणी बांधून ठेवला होता का? पण 28 वर्ष तुम्ही होता, बेडक्यामध्ये कोजनरेशन आहे, डिस्टिलरी आहे, सगळं आहे, मग राजारामध्ये तुम्ही का केलं नाही? हा साधा प्रश्न माझा, का केलं नाही? तर हा सभासदाचा कारखाना आहे, तो त्यांना कधी आपला वाटला नाही हे सभासदांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं. ज्याला आपलं वाटतं तो माणूस त्याच्यावर आपलेपणानं काम करतो. माझं वाटतं तिथं आपलेपणानं माणूस काम करण्याची भूमिका घेतो. जो माणूस आज तिथल्या काचा सुद्धा बदलत नाही, तिथला पत्रा बदलत नाही, तो माणूस या कारखान्याचं हित काय जोपासणार आणि सभासदांचा उत्कर्ष या ठिकाणी काय करणार? आम्हाला अनुभव आला गेल्या 28 वर्षामध्ये दर बघितला तर 200 रुपये दर कमी आहे. मग अशी आमच्या सरसामान्य सर सगळ्या भाषणात सांगतात की 10 वर्ष राजारामला ऊस घातला की 1 वर्ष फुकट गेला असं समजायचं. 10 वर्षाचा हिशोब केला 10-15 वर्षाचा की 1 वर्ष फुकट घातला असं समजायचं. कारण की 200 रुपयाचा दणका हा दरवर्षी दरामध्ये या ठिकाणी, या वर्षी सुद्धा 48-40च दर आहे. आता ते निवडणूक असल्यामुळे ओढून तोडून तिने 29 शेअर नेऊन ठेवला. आता हे म्हणजे व्यवस्थापन चांगलं नाही, कारखान्याचं नियोजन नाही, शेतकऱ्याबद्दल कुठली आस्था नाही, प्रेम नाही. 28 वर्ष ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना कुठल्याही कामगाराविना सभासदांची घरं माहीत असली पाहिजे. बरोबर आहे का नाही सांगा? 28 वर्ष ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना घरं माहीत असली पाहिजेत. कुठल्या गावात सभासद आहे माहीत पाहिजे. निदान समोर आला सभासद तर ओळखता आलं पाहिजे त्यांना किंवा हे आमच्या राजारामचा सभासद आहे. आता 28 वर्ष ते कधी भेटले नाहीत. सभासदांना आपुलकीनं कारखान्यावर जावं असं वाटलं नाही, कारण की तिथं तसं प्रेमाचं वातावरण राहिलं नाही. आणि म्हणून आज हे परिवर्तन आपल्याला गरजेचं. हे परिवर्तन कसंसाठी आहे? हा कारखाना टिकला पाहिजे. मी मगाशी मुळशिंगीत वसगड्यात सांगितलं, आपण 100 वर्ष जगणार नाही, संस्था मात्र 100 वर्ष जगते, संस्था मात्र 100 वर्ष राहते. आज आपण 50 वर्षानं 100 वर्षानं आपण हयात नसणार आहे, परंतु राजाराम कारखाना जिवंत राहायला पाहिजे ही भट्टीभट्टाची प्रामाणिक भूमिका आहे. आज जर आम्ही लढाई केली नाही तर आमची पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही. आज गुरुजी सगळेजण भगवान पवार साहेबांचं नाव घेता घेता का नाही? सहकारी झाला त्या बाबानं केलं म्हणता. उद्या मला आणि तुम्हाला पुढची पिढी म्हणाल की माडिक कारखाना लुटत होते आणि भट्टीभट्टानं काही केलं नाही, हे पाप नको म्हणून या निवडणुकीला सामोरा जाय. हे पाप उद्या आमच्या डोसक्यावर नको की मागच्या पिढीनं आमच्या कारखाना लुटताना लक्ष घातलं नाही, काय केलं नाही, आणि म्हणून या लढाईत उतरायचं आणि हा कारखाना 12,000 सभासदांच्या मालकीचा या ठिकाणी करा. ही लढाई बंटी पाटील विरुद्ध माडिक नाही आहे. ही लढाई कोल्हापुरातले 12,000 सभासद विरुद्ध यलुंचे 600 सभासद अशी ही लढाई आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. येणारं मतदान 23 तारखेचं हा कारखाना कोल्हापुरातल्या सभासदाच्या मालकीचा आहे हे दाखवून देण्याचं मतदान या ठिकाणी असणार. आज केलं नाही तर कधीही परत होणार नाही. आता